प्लास्टिक वापरणाऱ्यांना दंडाची रक्कम कमी करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या विधी समितीनं एकमतानं फेटाळून लावल्यामुळे आता मुंबईकरांना 5,000 आणि 10,000 रुपयांच्या दंडाला सामोरं जावं लागणार आहे. 23 जून पासून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू होतीये. राज्य सरकारनं 6 महिन्यांपूर्वी प्लास्टिक बंदीचा कायदा लागू केलाय, पण याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी नवे नियम करणंही गरजेचं होतं, मात्र ते केले गेलेले नाही. यासाठी दंड रकमेचं उदाहरण पाहता येईल. महाराष्ट्र अविघटनशील कचरा अधिनियम 2006 कलम 9 आणि 12 नुसार दंडाची तरतूद. यामध्ये अपराध तडजोडीनं मिटवण्यासाठी प्रथम गुन्ह्यासाठी 5,000 आणि दुसऱ्या गुन्ह्यासाठी 10,000 दंड करण्याचे अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्याला दिलेले आहेत. हेच कलम प्लास्टिक बंदीचा नियम तोडणाऱ्यांनाही लागू असणार आहे. त्यामुळं 5,000 म्हणजे तडजोड रक्कम 1,000 रुपयांपासूनही सुरू होते, कारण या कलमात किती रकमेपासून दंड आकारायचा याचा उल्लेखच नाही. हे प्रस्ताव इथे आणण्याच्या मागे हेतू होता, याच्यानंतर कॉर्पोरेशन स्टँडिंग कमिटी आणि शासनापर्यंत की हे याच्यामध्ये ग्रेडिंग करणे गरजेचे आहे. तर आम्ही आमच्यामार्फत हे सूचना पोहोचवण्यासाठी की कॉर्पोरेशनचे पण मत हेच आहे, या कारणाने प्रस्ताव टाकण्यात आला होता. पण आता जे आहे 5,000 म्हणजे 5,000, 10,000 म्हणजे 10,000 पर्यंत म्हणजे तडजोडी इत्यादी अलाव केली जाणार नाही. प्रशासनानं ही कारवाई करण्याकरता 249 निरीक्षकांची नेमणूक करत आपली तयारी पूर्ण झाल्याचं सांगितलंय. तर दुसरीकडे शिवसेनेनं मात्र प्रशासन अजूनही प्लास्टिक बंदी बाबतीत संभ्रमावस्थेत असल्याचा आरोप केलाय. पहिला ऑफेन्स आणि दुसरा ऑफेन्स असेल तर आपण कायद्यामध्ये जरी कलम 11 वाचली तर तिथे लिहिण्यात आलेलं आहे की GMFC क्लास 1 ची जे कोर्ट असेल तिथे निर्णय घेतला जाणार आहे. तर ते संबंधित जे न्यायाधीश असेल ते पहिल्या ऑफेन्सवर किती दंड लावायचे, दुसऱ्या ऑफेन्सवर किती दंड लावायचे ते निर्णय संबंधित कोर्टच्या मार्फत होते. या अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती नाही आहे की महाराष्ट्र शासनाने बनवलेले नियम याच्यात काही तडजोड करून, त्यांचा शब्द वापरतो मी, तडजोड करून पुन्हा त्याच्यात काही कमी जास्त करू शकतो का हे अधिकाऱ्यांना माहिती नाही. म्हणून आम्ही सांगितलं की महाराष्ट्र शासनाकडून आणि आपल्या कायदे विभागाकडून पहिले माहिती घ्या की अशा पद्धतीने ह्याच्यात आपण तडजोड करून लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपण लोकांसमोर हा प्रस्ताव नेऊ शकतो का. BMC 5,000 रुपयांचा दंड आकारणार असली तरी मुळात एवढ्या मोठ्या रकमेचा दंड भरायला कुणीच तयार होणार नसल्यानं वादाचेच प्रसंग अधिक उभे राहणार आहेत. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. 24 तास रहा एक पाऊल पुढे.